अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस, शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयींनी युक्त लज्जतदार हॉटेल, साऊथ इंडियन, पंजाबी, चायनीज, ज्यूस, कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही, एसी पार्टी हॉल, लॉन्स, चिल्ड्रन गार्डन, पार्किंगची सोय, तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या. ठिकाण मालदाड रोड, त्रिमूर्ती चौक, संगमनेर. प्रोप्रायटर भगत TS. 98 81 36 72 32. आजपासून संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषद, नगरपंचायतमधील सवर्ग अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय. यामध्ये संगमनेर नगर परिषदेचे सर्व सवर्ग अधिकारी सहभागी झालेत. राज्य शासकीय कर्मचारी यांना नवीन पेन्शन किंवा जुनी पेन्शन योजना आता नव्यानं येऊ घातलेली UPS लागू असताना राज्यातील 6,000 सवर्ग अधिकारी आणि 60,000 जास्त नगरपालिका कर्मचारी यांना कोणतीही पेन्शन लागू नाही. गेली अनेक वर्षांपासून राष्ट्रीय निवृत्ती योजना घेऊन देखील कित्येक नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी मयत झालेत, त्यांच्या कुटुंबियांना कोणताही लाभ मिळू शकला नाही. याविषयी संगमनेर नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे यांनी आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहील असं सांगितलंय. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतीचे महाराष्ट्र राज्य संवर्ग अधिकारी हे संपामध्ये सहभागी झालेले आहे. तरी सर्वप्रथम मी या संपामुळे नागरिकांना जी गैरसोय होणार आहे किंवा प्रशासनाला त्याबद्दल सर्वांची माफी मागतो संघटनेच्या वतीने. खरं तर हा संप करण्यामागे आमच्या खूप मूलभूत आणि क्षुल्लक मागण्या आहेत. पेन्शनचा जो विषय आहे ते सर्वांना लागू होईल ते आम्हाला देखील होणार आहे, ती नवीन पेन्शन योजना असो किंवा जुनी पेन्शन योजना असो. परंतु आमचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे सेवार्थ IDचा. नगर परिषद संचालनालय मुंबई तसेच नगर विकास विभाग हे आम्हाला शासकीय मानत आहे, परंतु वित्त विभागाने आम्हाला शासकीय मानण्यास सरळ सरळ नकार दिलेला आहे, सेवार्थ ID देण्यास सरळ सरळ नकार दिलेला आहे. आज जर आमच्यापैकी जर कुणाचा मृत्यू झाला तर त्याला देखील कुठलाही लाभ मिळत नाही. पदोन्नती असेल, इतर अशा खूप साऱ्या आमच्या समस्या आहेत. गट कचे असून संपूर्ण राज्यभर आमच्या बदल्या होतात, परंतु जबाबदाऱ्या ह्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रमाणे आम्हाला दिल्या जातात. अशा प्रकारे आमच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संप हा असाच चालू ठेवणार आहे. नगर विकास विभागाचे मंत्री स्वतः मुख्यमंत्री महोदय आहेत, त्यामुळं ते नक्कीच या बाबतीत पॉझिटिव्ह विचार करतील असा आमचा विश्वास आहे. या बेमुदत संपमध्ये उपमुख्याधिकारी संजय पेखले, नगर अभियंता प्रशांत जुन्नरे, कर अधिकारी दत्तू साळवे, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, शहर अभियंता पंकज मुंगसे, भंडार पर्यवेक्षक प्रदीपा मावलकर, लेखापाल विजय गाडेकर, उपअभियंता महेश गोरडे, पाणीपुरवठा अभियंता अमृत काजवे, संगणक अभियंता विशाल कोल्हे यांसह अनेक सवर्ग अधिकारी सहभागी झाले. सुखदेव गाडेकर, CNews मराठी, संगमनेर. एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध, प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्मा घर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91 50 290 290 आणि 92 70 37 41 74.